Today I am going to share a very important secret, and this secret is of success. मित्रांनो, जगातल्या सर्व यशस्वी माणसांच्या जीवनामध्ये एक गोष्ट सिक्रेट आहे, ते यशस्वी का झाले याचं एकच सूत्र आहे, आणि हे सूत्र आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका ब्युटिफुल मिनिंगफुल कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटी तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन हिट करा आणि आपल्या मित्रांना देखील या चॅनलची लिंक शेअर करा. चला तर मित्रांनो, समजून घेऊयात आजची ही नवी कविता. सो फ्रेंड्स, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोयम? सो फ्रेंड्स, द टायटल ऑफ द टुडेज पोयम इज ट्राय अगेन. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल रिफ्लेक्टिव्ह अँड मोरलायझिंग पोयम माय फ्रेंड्स. ही फार सुंदर अशी साधी खूप सोप्या शब्दांमध्ये केलेली पण विचार करायला लावणारी अशी ही कविता आहे मित्रांनो. आणि या कवितेवर तुम्ही विचार केला तर नक्की आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ याची खात्री लेखकाने कवीने आपल्याला दिलेली आहे. सो द पोएट ऑफ दिस पोयम इज विलियम हिक्सन. ही इज अ ब्रिटिश पोएट अँड ही इज रिअली अ ग्रेट पोएट फॉर गिव्हिंग अस सच अ ब्युटिफुल मिनिंगफुल पोयम टू स्टडी. तर मित्रांनो, अशी ही सुंदर कविता आपण सुरुवातीला वाचूयात, त्याच्यातले शब्दांकडे बघूयात आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन देखील करूया. इट इज अ लेसन यू शुड हेड, ट्राय अगेन, ट्राय अगेन. इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सेड, ट्राय अगेन, ट्राय अगेन. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल persevere, you will conquer, never fear, try again, try again. Once or twice, though you should fail, try again, try again. If you would at last prevail, try again, try again. If we strive, it's no disgrace, though we do not win the race, what should we do in that case, try again, try again. If you find your task is hard, try again, try again. Time will bring you your reward, try again, try again. All that other folk can do, why with patience you may not do, only keep this rule in view, try again, try again, try again. मित्रांनो, चला आता आपण पाहूया या कवितेमध्ये आढळणारे नवीन शब्द. तर पहिलाच शब्द पहिल्या ओळीमध्ये आहे, इथं आहे टिस. टिस हे काय आहे? इट्स अ शॉर्ट फॉर्म फ्रेंड्स. तो हा शॉर्ट फॉर्म आहे इट इज चा. तर कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट फॉर्म्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कवी वापरत असतात. तसंच या ठिकाणी हा बेसिकली पोयम मध्ये वापरला जाणारा हा एक शॉर्ट फॉर्म आहे. सो इट इज याचा अर्थ आहे इट इज. दुसरं आहे हेड. हेड मीन्स टू पे अटेन्शन टू, मीन्स लक्ष देणे. ओके, ऍक्च्युली हे फ्रेज पण आहे, टू पे हेड टू म्हणजे च्याकडे लक्ष देणे. ओके, तर पर्सिव्हिअर याचा अर्थ काय आहे? कीप ट्राईंग. पर्सिव्हिअर मीन्स काय? कीप ट्राईंग, सतत प्रयत्न करत राहणे. यू विल कॉन्कर. कॉन्कर मीन्स विन, यशस्वी होणे, जिंकणे. नेव्हर फिअर. फिअर भीती. Try again. Once or twice, though you should fail. Twice, two times. Twice म्हणजे काय? दोनदा, two times. Prevail means, या ठिकाणी prevail चा अर्थ आहे win. Prevail या शब्दाचा अर्थ काय आहे? To get control of something, असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. Try again. If we strive, पुन्हा आणखी एक नवीन शब्द आलाय strive. Strive means प्रयत्न करणं, try करणं, struggle करणं. So that is there. It's no disgrace. Disgrace means काळी मा, त्याला आपण मराठीत म्हणतो शेम, लाज वाटण्यासारखी एखादी गोष्ट, डिस्ग्रेस. रिवार्ड गिफ्ट, तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार बक्षीस म्हणूयात आपण त्याला. फॉक या शब्दाचा या ठिकाणचा अर्थ काय आहे? पीपल. पेशन्स. पेशन्स म्हणजे चिकाटी, कपॅसिटी टू ऍक्सेप्ट डिले. एखादी गोष्ट उशिरा मिळत असली तरी शांतपणे ती मिळवण्यासाठीचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी थांबणं, दॅट इज कॉल्ड एज पेशन्स. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू. इन व्ह्यू
म्हणजे तुमच्या दृष्टिक्षेपात ठेवा, तुमच्या नजरेत ठेवा, तुमच्या विचारामध्ये दृष्टिकोनामध्ये ठेवा. सो दॅट इज व्हॉट वी हॅव हिअर. सो फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लीटेड ऑल द वर्ड्स, न्यू वर्ड्स हिअर इन दिस पॉइंट. तर मित्रांनो, ही कविता फार सुंदर आणि पोटंट विथ मिनिंग आहे. मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारा असा अर्थ भरलेला आहे, अर्थगर्भित अशी ही कविता आहे. मित्रांनो, ही कविता इज अ थॉट प्रोव्होकिंग पोयम, विचारांना चालना देणारी कविता आहे. इट इज अ सॉन्ग ऑफ डायडॅक्टिझम, ही एक प्रकारे उपदेश देणारी कविता आहे. असा उपदेश की जो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी खूपच उपयोगाचा आहे. मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की दिस इज द गेटवे टू द सक्सेस. यशाच्या शिखरावरती जाण्यासाठी तुम्हाला लागणारं जे फ्युअल आहे, जे इंधन आहे, ते इंधन मित्रांनो तुम्हाला या कवितेतून मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं ही कविता खूप मनापासून तुम्ही स्टडी केली पाहिजे. मी म्हणेन की ही कविता तुम्ही पाठ केली पाहिजे आणि जन्मभर कधीच विसरली नाही पाहिजे. अशी सुंदर आणि खूपच उपयुक्त अशी ही कविता आहे मित्रांनो. ट्राय अगेन, अ लेसन यू शुड हेड, ट्राय अगेन. मित्रांनो, अगदी पहिल्याच दोन ओळीमध्ये या कवीने या कवितेतला संदेश दिलेला आहे. किंवा आपण असं म्हणूया की या कवितेमध्ये कवीने टायटलमध्येच त्याचा संदेश क्लिअर केलेला आहे की जीवनात तुम्हाला पुढे जाण्यासाठी, कुठलंही काम करण्यासाठी आणि कुठलीही गोष्ट तुम्ही हातात घेतलेली पूर्ण करताना एकच सूत्र लक्षात ठेवा, आणि दॅट इज ट्राय अगेन. सो इट इज अ लेसन यू शुड हेड, हा एक संदेश आहे तुम्हाला. दिस इज अ मेसेज दॅट यू शुड हॅव इन युअर माइंड वेन एव्हर यू डू समथिंग इन युअर लाईफ, अँड दॅट मेसेज इज ट्राय अगेन. कोणता संदेश आहे? तर ट्राय अगेन. इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सेड, ट्राय अगेन. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतो कवी की तुम्ही काहीतरी करायला लागला, यू स्टार्ट डुईंग समथिंग, व्हॉट एव्हर वर्क यू आर डुईंग, अँड इफ यू डोंट सक्सेड वाईल डुईंग दॅट. तुम्ही कुठलंही काम करायला घेतलं, ते करत असताना तुम्हाला यश नाही मिळालं, तर काय करायचं? रडायचं का? बिलकुल नाही. मग काय करायचं? ट्राय अगेन, ट्राय अगेन. पुन्हा काय करायचं? तर पुन्हा प्रयत्न करायचा. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हिअर यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. अँड इफ यू फर्स्ट टाइम फेल अँड यू अगेन स्टार्ट ट्राईंग फॉर डुईंग दॅट वर्क, व्हॉट विल हॅपन? पहिल्यांदा अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर तुम्ही पुन्हा प्रयत्न सुरू केला तर काय घडेल? म्हणे युअर करेज शुड अपियर, देअर विल बी करेज इन युअर माइंड, यू विल बी फुल ऑफ करेज. तुमच्या धैर्य येईल, तुमच्या हिंमत येईल. एकदा पडलो मी हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करेन, असं तुमच्या मनामध्ये विचार चेंज होतील. फॉर इफ यू विल परसिव्हिअर मीन्स तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा जेव्हा ट्राय करत राहता, पुन्हा पुन्हा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचे विचार बदलायला लागतात, तुमच्या आतून कुठली तरी एक एनर्जी काम करायला लागते आणि ती एनर्जी तुम्हाला बळ देते तुमचं काम पूर्ण करण्यासाठी. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. आणि मग हे जी एनर्जी आहे, ही एनर्जी तुम्हाला काय देते? तुम्हाला एक प्रकारचं इंट्युटिव्हली तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करते, तुम्हाला जिंकण्यासाठी मदत करते, तुमच्या मनातली फिअर सगळी दूर करण्यासाठी मदत करते. सगळ्यात मोठा ऑब्स्टॅकल काय असेल? तर ती फिअर आहे. सो डोंट फिअर एनिथिंग, डू इट इफ यू आर कन्व्हिन्स्ड टू डू. तुम्हाला जर खात्री असेल की मी हे केलं पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे आणि मला फायदा होणार आहे, तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी झोकून देऊन काम करा, असा संदेश या ठिकाणी देतो. मित्रांनो, जगामध्ये सो मेनी पीपल आर देअर हू हॅव प्रूव्ड दिस रूल ऑफ ट्राईंग अगेन. जगात खूप सारे लोक आहेत की ज्यांनी हे जे सूत्र आहे ते जगले, त्यांनी अनेकदा करून दाखवलं. थॉमस अल्वा एडिसन, तुम्हाला प्रसिद्ध उदाहरण माहितीये, त्यांनी खूप सारा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बल्बाचा शोध लागला. लोक म्हणतात त्यांनी 99 times ही वॉज फेल्युअर, 99 वेळा तो अपयशी झाला, परंतु फायनली 100 times ही वॉज सक्सेसफुल.
आणि हा का झाला तर त्या फेल्युअरकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा काय होता पॉझिटिव्ह होता. तो म्हणाला की या 99 वेळेस मी काय केलं 99 वेळेस मी शोध लावला की बल्बाचा 99 वेळेस मला कळालं की बल्ब या पद्धतीने बनत नाही आणि म्हणून त्याने 100 टाइम स्टार्ट केलं प्रयत्न आणि 100 टाइम त्यांनी तो यशस्वी करून दाखवला. सो दिस इज युअर ऍटिट्यूड, दिस इज युअर वे ऑफ थिंकिंग, दिस इज द वे ऑफ लुकिंग ऍट द थिंग्स दॅट मेक्स यू सक्सेस. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणतं इंधन वापरलं पाहिजे, तर इंधन आहे ट्राइंग अगेन. यशस्वी होण्यासाठीच हे फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल ट्राय अगेन. तुम्ही एकदा अपयशी व्हाल, दोनदा अपयशी व्हाल, तीनदा अपयशी व्हाल, चारदा व्हाल, किती वेळा व्हाल, शेवटी अपयश जे आहे त्या अपयशाला देखील कंटाळा आला पाहिजे, इतक्याला आपण ट्राय केलं पाहिजे. वी हॅव टू अनस्टॉपेबली ट्राय फॉर गेटिंग व्हॉट वी वॉन्ट टू गेट इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये जे काही मिळवायचंय ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो. कुठलीच अशी गोष्ट तुम्ही असली नाही पाहिजे की जी तुम्हाला थांबवते. ऍक्च्युली द वे टू सक्सेस इज व्हेरी डिफिकल्ट फ्रेंड्स, द वे टू सक्सेस इज व्हेरी हार्ड फ्रेंड्स. आणि असा हा हार्ड मार्ग वरती जाण्याचा तुम्हाला जर करायचा असेल तर या रस्त्यामध्ये तुम्हाला देर आर सो मेनी अट्रॅक्शन्स, देर आर सो मेनी टेम्पटेशन्स तुम्हाला आकर्षित करून घेणारे, तुम्हाला मार्ग ओढणारे, तुमची दिशा बदलणारे अशा खूप सारी गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि असं दिसत असलं तरी देखील तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती ट्राय अगेन, ट्राय अगेन आणि ट्राय अगेन, असं कवी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. मी म्हटलं जसं की खूप सारे तुम्हाला उदाहरणं देता येतील की ज्या लोकांनी आयुष्यात हे सत्य करून दाखवलेलं आहे. मांझी नावाचे एक गृहस्थ मित्रांनो बिहार वगैरे राज्यातला, त्याच्यावर एक फिल्म पण बनलेली आहे. काय घडलं या मांझीच्या जीवनामध्ये, तर या ठिकाणी मांझी हा एक साधारण अत्यंत सामान्य शेतकरी किंवा कामगार होता आणि त्याची बायको आजारी होती आणि आजारी असलेल्या बायकोला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं रात्री अपरात्री. परंतु जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि रस्ता जो होता तो खूप दूरवरून होता, गावाच्या शेजारी प्रचंड मोठा पहाड होता. त्या पहाडातून जर गेलं तर सहज कमी वेळामध्ये तिकडे पलीकडे शहरामध्ये पोहोचता येऊ शकलं असतं आणि तिथे त्याला ट्रीटमेंट मिळाली असती, त्याची बायको वाचली असती. परंतु तिथं रस्ता नसल्यामुळं, तो रस्ता मंजूर झालेला देखील कुणी न केल्यामुळं त्याच्या बायकोला तिथपर्यंत पोहोचवता नाही आलं आणि तो त्या ठिकाणी त्याची बायको एक्सपायर झाली. आणि या एका घटनेवरून या सामान्य माणसाने ठरवलं मित्रांनो की हा जो समोरचा प्रचंड मोठा दिसणारा डोंगर आहे तो मी स्वतः काय करील, फोडून गाळील आणि रस्ता बनवील. आणि मित्रांनो अथक प्रयत्न या माणसाने एकट्याच्या जीवावरती केले आणि छन्नी हातोडा घेऊन हा डोंगर पोखरून काढला. तुम्ही आज देखील जाऊ शकता आणि तिथे रस्ता झालेला बघू शकता. एक सामान्य माणूस, अनेक अडचणी आल्या त्याला, परंतु ही वॉज मोटिवेटेड, ही वॉन्टेड टू बिकम अ सक्सेसफुल इन मेकिंग द रोड थ्रू दॅट माउंटन्स अँड ही डिड इट फ्रेंड्स. तुम्ही पाहतो सिनेमा नक्की. तर अशा प्रकारे असामान्य कर्तृत्व गाजवणारे लोक जे आहेत त्यांच्या यशाचं सुद्धा सूत्र काय आहे, ट्राय अगेन. तर मित्रांनो हे फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल ट्राय अगेन, इफ वुड ऍट लास्ट प्रिव्हेल ट्राय अगेन. तुम्ही जरी शेवटी यशस्वी व्हाल तरी तुम्ही प्रयत्न सतत चालूच ठेवले पाहिजे. आता जे यश मिळतंय त्याच्यापेक्षा पुढचं यश तुम्ही मिळवलं पाहिजे. इफ वी स्ट्राइव्ह नो डिस्ग्रेस. आपण प्रयत्न करतो म्हणजे काही कुठलं पाप करतो असं नाही. आपण एकदा अपयशी झालो म्हणजे आपण नालायक बिलकुल नाही. तर आपण प्रयत्न करत राहणे हाच मार्ग आहे. इफ वी स्ट्राइव्ह, स्ट्राइव्ह मीन्स डू समथिंग अगेन अँड अगेन अँड अगेन. तर आपण असं केलं पाहिजे आणि असं करणं म्हणजे इट इज नॉट अ डिस्ग्रेस, इट इज नॉट अ शेमफुल थिंग. ही कुठल्याही प्रकारची लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही कि मी एकदा अपयशी झालो, दोनदा अपयशी झालो, मी आता कसं करू. डोंट क्राय फ्रेंड्स, यू जस्ट डू इट, यू जस्ट स्टार्ट डुईंग इट, यू जस्ट ट्राय अँड यू विल बी सक्सेसफुल फ्रेंड्स. दिस इज द मेसेज दॅट द पोएट इज गिव्हिंग थ्रू दिस पॉइंट. दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, ट्राय अगेन. एखाद्या शर्यतीत आपण पळायला लागलेलो आहोत आणि पळता पळता आपण पडलो, अपयशी झालो, आपण यशस्वी शेवटपर्यंत नाही पोहोचलो. म्हणून काय झालं मित्रांनो, असं जरी झालं की आपण एखाद्या काम हातात घेतलं आणि ते काम करताना वी आर नॉट सक्सेसफुल,
that time also there is only thing that you have to do, and that is try again. फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता आणि ती आहे प्रयत्न. प्रयत्नांवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही सक्सेसफुल होणार असा मेसेज पुन्हा पुन्हा हा कवी या कवितेतून देण्याचा प्रयत्न करतो. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन. बऱ्याचदा लोक रडत असतात, अरे बाप रे एवढा मोठा डोंगर, एवढा मोठा पर्वत आणि आम्ही कसं काय चढणार. आणि एक लोक ट्रेकिंगला जाताना त्या डोंगराच्या खाली त्या पर्वताच्या खाली वरती बघतात आणि बाप रे इतक्या उंच कसं जायचं आणि तिथंच ते रडायला लागतात. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्ही कसे यशस्वी होणार. तुमचं टास्क कितीही अवघड असू द्या, तुमचं काम कितीही अवघड असू द्या, तुम्ही फक्त एक गोष्ट करा, ट्राय करा. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, ट्राय करा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून स्मॉल स्मॉल स्टेप्स विल लीड यू टू अ बिगर सक्सेस. छोट्या छोट्या प्रयत्नातून, छोट्या छोट्या गोष्टीतूनच तुम्ही मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकता. The crown of success can only be worn by consistent efforts. यशाचा जो मुकुट आहे मित्रांनो, तो यशाचा मुकुट हा प्रयत्नाच्या मार्गाने जातो. तो यशाचा मुकुट डोक्यावर येण्यासाठी प्रत्येकाला काय करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून तुमचं काम कितीही अवघड असो, तुमचं काम कितीही कठीण असो, तुम्ही फक्त प्रयत्न करा, यश तुमच्या हाती नक्की येईल मित्रांनो. असं प्रयत्न आपण करायला हवा ही कविता वाचल्यानंतर. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवार्ड, ट्राय अगेन. आणि हा प्रयत्न करत असताना तुम्ही मित्रांनो यशाची किंवा फ्रुट्सची किंवा तुम्हाला याच्यातून काय फळ मिळेल याची अपेक्षा बाळगू नका. वेळ जसा जसा जाईल, तुमचे प्रयत्न जसे जसे पुढे जातील, तसं तसं तुम्ही तुमच्या टार्गेटकडे, तुमच्या गोलकडे, तुमच्या ध्येयाकडे नक्की पोहोचाल. आणि वेळ तुम्हाला तुमचं बक्षीस देईल, तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचं चीज होईल. फक्त तुम्ही काय करायचंय, प्रयत्नच करायचा आहे आणि हा प्रयत्नच तुम्हाला यशोशिखरावर घेऊन जाणार आहे. ऑल दॅट अदर फॉग कॅन डू व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. अरे म्हणे जगामध्ये अब्जावधी लोक आहेत, हजारो लाखो लोक आहेत, दोज हू हॅव बिकम सक्सेसफुल. जगातले सगळे शास्त्रज्ञ बघा, सगळे महान लोक बघा तुम्ही मित्रांनो, काय सापडेल तुम्हाला त्यांच्यामध्ये? एकच सामान्य सूत्र आहे मित्रांनो, ओनली की ऑफ देअर सक्सेस, ओनली की ऑफ देअर पॉप्युलॅरिटी, ओनली की ऑफ देअर फेम, अँड दॅट इज नथिंग बट ट्राईंग अगेन अँड अगेन व्हॉट दे वेअर डुईंग. तर जे काही ते करत होते त्या करण्यामध्ये सातत्य त्यांनी ठेवलं आणि असं सातत्य ठेवल्यानंतरच त्यांना यश मिळालेलं आहे. कुणीही घ्या ना तुम्ही, कुणीही कुठलाही माणूस घ्या, कुठलाही यशस्वी माणूस घ्या, तुम्हाला हेच जाणवेल की प्रयत्न हाच परमेश्वर आहे. प्रयत्न केल्याशिवाय आपण पुढे कुठे जाऊ शकत नाही. जर कुणी असं करू शकत असेल, असे हजारो लाखो उदाहरणं असतील यशस्वी माणसांचे, तर तुम्ही का यशस्वी होणार नाही? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्न करताना पेशन्स ठेवा, चिकाटी ठेवा, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कीप consistency in your efforts, and if you keep that consistency in effort, you can be successful, rather you will be successful. Why with only keep this rule in view, try again. And mag tumcha drushtikshepamade ekach niyam lakshat theva, ekach mahatvachi gosht lakshat theva, ani te kay ahe, tar te ahe try again. So mitranno kavine ha sundar paddhatine या गोष्टीमध्ये, या कवितेमध्ये आपल्याला अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे. कवी या ठिकाणी इन दिस पॉइंट ही इज ट्राइंग टू टेल अस डू नॉट गेट फ्रस्ट्रेटेड, निराश होऊ नका, असा संदेश कवी या ठिकाणी देतो. कवी सांगतो की या ठिकाणी ट्राय अगेन इज द ओनली गेटवे टू सक्सेस. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीचा हा एकमेव मार्ग आहे असं त्या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. ही कविता आपल्याला काय सांगते? इट टेल्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ एफर्ट्स, इट टेल्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्राइंग अगेन अँड अगेन, इवन इफ वी फेल, इवन इफ वी डोंट विल समथिंग टू डू, इवन इफ वी डोंट विश टू डू समथिंग, इवन इफ समबडी पुल्स यू बॅक, यू हॅव टू ट्राय. अँड दिस इज द मेसेज ऑफ होप, मेसेज ऑफ करेज, मेसेज ऑफ हार्डवर्क, मेसेज ऑफ प्रिझर्वन्स अँड मेसेज ऑफ ऑप्टिमिझम. या ठिकाणी हा कवी या ठिकाणी आपल्याला
एक खूप आशावादी चित्र डोळ्यासमोर निर्माण करतोय. तो आपल्याला धैर्याचा धडा देतोय, तो आपल्याला आशेचं किरण दाखवतोय. आणि असा हा कवी आपल्याला सांगतो की हे सगळ्या क्वालिटीज तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा. आणि या सगळ्या क्वालिटी कशातून येणार आहेत, तर ट्राईंग अगेन मध्ये येतात. ट्राय अगेन, इफ यू ट्राय अगेन यू विल गेट ऑल दीज क्वालिटीज. अँड डोंट गिव अप, डोंट क्विट. तुम्ही सोडून देऊ नका, फक्त एवढंच महत्वाचं आहे. सोडून दिलं तर आपण कुठपर्यंत पोहोचू सांगता येत नाही. तर आपल्याला पुढे जाण्यासाठी एकमेव मार्ग मित्रांनो, अँड दॅट इज ट्राईंग अगेन. फ्रेंड्स, हिअर आय थिंक आय हॅव अड्रेस्ड ऑल द डिफिकल्टीज इन दिस पोएम अँड होप दॅट यू अंडरस्टूड इट. तुम्हाला लक्षात आली असेल, आणि लक्षात नसेल आले तर पुन्हा हेच सूत्र तुम्ही लक्षात घ्या की ट्राय अगेन, वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन, सो दॅट यू विल गेट द मिनिंग ऑफ द पोएम, यू विल गेट द लेसन फ्रॉम द पोएम. सो फ्रेंड्स, द सरप्राईज पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, आय हॅव टोल्ड यू इन द बिगिनिंग दॅट देर इज अ सरप्राईज फॉर यू इन द लास्ट ऑफ द व्हिडिओ. सो फ्रेंड्स, हिअर इज वन मास्टरपीस, वन व्हेरी ब्युटिफुल मिनिंगफुल पोएम लाईक सिमिलर वन बाय हरिवंश राय बच्चन, अ फेमस पोएट इन हिंदी. And this poem is sung by or read by Amitabh Bachchan. So listen to this poem carefully. This is the same message that the our poem Try Again gives. So listen it. Tumcha manatle sagle doubts aankhi kay astil tar te complete hotil jeva tumhi he aika. Tar mitrano nakki aika, far sundar aahe.